नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो मागील चोवीस तासांमध्ये राज्याच्या बऱ्याच भागामध्ये विजांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस तर काही ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस देखील बघायला मिळालेला आहे तर मित्रांनो आपण बघणार आहोत येथे चोवीस तासामध्ये म्हणजेच आज दिवसभरामध्ये राज्याच्या कोणत्या भागामध्ये पाऊस जोर वाढणार कुठे विजांच्या गडगडासह मुसळधार पाऊस शक्यत आहे सविस्तर आपण संपूर्ण जिल्ह्यांचा हवामान बघणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा बेलायकून बटन प्रेस करा व्हिडिओच्या अपडेट्ससाठी तर मित्रांनो आपण सुरुवातीला किनारपट्टीला बघूया तर या ठिकाणी सिंधुदुर्गमध्ये बघितलं असं सा, सावंतवाडीमध्ये बघू शकता मध्यम स्वरूपाच्या पाऊस शिकत आहे सावंतवाडी तसं आसपासच्या लगतच्या परिसरामध्ये सावंतवाडी भंडार तसेकडे इकडे रामघाट आंबोली चांदगड या सर्व परिसरामध्ये मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळवार पाऊस बघायला मिळू शकतो वेंगुर्ला आणि अरोसकडे मात्र पाऊस जोर कमी राहील हलके मध्यम स्वरूपाच्या पाऊस शिकत आहे तसं इकडे कुडल महापन मालवण वायगणी पोईप कासल या सर्व परिसरामध्ये हलक्या स्वरूपात राहील तर तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकते तर कणकवलीकडे मध्यम स्वरूपात राहील आणि इकडे कुनकेश्वरकडे हलक्या स्वरूपात पाऊस अशी आहे जोर थोडा कमी राहील कुणकेश्वरकडे इकडे दिग्राला पदगाव कडगाव या ठिकाणी थी मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस अशक्यता आहे कोल्हापूरकडे इकडे राधानगरी तसेच इकडे गारगोटी गगनबावडा या सर्व परिसरामध्ये मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतोय तर इकडे पोंडा आणि खारेपतन या सर्व परिसरामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाच्याच पाऊस शक्यता आज दिवसभरामध्ये आहे तर विजयदुर्ग या ठिकाणी पाऊस जर थोडा कमी राहील हलक्या ते तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पाऊस शक्यता आहे वाडापेठ राजापूर रायपतन या सर्व परिसरामध्ये मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस शक्यता आहे परोळा सांगरुळ या ठिकाणी देखील मध्यम स्वरूपात राहील तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पुरंगड लांजा या ठिकाणी मुसळधार पाऊस शिकत आज दिवसभरामध्ये आहे जोर थोडा जास्त राहण्या शिकत आज दिवसभरामध्ये आहे तस इकडे मालकापूर आणि कुखरूड कोल्हापूरकडे या ठिकाणी देखील मध्यम स्वरूपाच्याच पाऊसची शक्यता आहे पाऊस जोर या ठिकाणी थोडा जास्त राहणे शक्य आहे साखरपा देवरुख आणि बेलकर या ठिकाणी मुसळधार पाऊस देखील आज दिवसभरामध्ये बघायला मिळू शकतो आहे तर रत्नागिरीमध्ये मध्यम स्वरूपाच्या पाऊस शक्यता आहे आणि रत्नागिरीच्या उत्तर भागाकडे जोर थोडा कमी राहील नेरवा मुलगुंड या ठिकाणी पाऊस जोर थोडा कमी राहील हलक्या मध्यम स्वरूपाची पावस शक्यता आज दिवसभरामध्ये आहे तर इकडे संगमेश्वरकडे मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकतो आहे इकडे मेधा तसं इकडे पतंग कोयना या सर्व परिसरामध्ये मध्यम स्वरूपात पाऊस राहील आज दिवसभरामध्ये मखजान सानवडा या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचे पाऊस शक्यता आहे तर जोर कमी या ठिकाणी बघायला मिळू शकतोय हे दावी गुहागर मारतामणे दाधोल या सर्व परिसरामध्ये हलक्या स्वरूपातच पाऊस अशी आहे जोर थोडा कमी राहणे शक्यता आहे श्रीशिंगे अरळ अवर्डी या सर्व परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस शक्यता आहे तर सौराट वसळफोट चाकदेव लोटे खेड या सर्व परिसरामध्ये देखील आपल्याला मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतोय आणि सातारा मेधा या ठिकाणी हलक्या ते तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शक्यता आहे आसपासच्या बऱ्याच परिसरामध्ये मार्कतामे गुहाकर दादोली या ठिकाणी जोर कमी राहून हलक्या स्वरूपात पाऊस शक्यता आहे तर इकडे दा दागाव खेड चाकदेव या ठिकाणी काही भागामध्ये मध्यम स्वरूपाचा काही भागामध्ये हलक्या स्वरूपात पाऊस आहे हलक्या मध्यम स्वरूपाच पाऊस बघायला मिळू शकतो आहे तर इकडे दापोली पाच केलसी तस इकडे गोगरे महाबळेश्वर या सर्व परिसरामध्ये हलक्या मध्यम स्वरूपाचाच पाऊस अशक्यता आहे जोर थोडा कमी राहील तर मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला या ठिकाणी मांडंगड पोलादपूर गोरेगाव महाड या परिसरामध्ये आपल्याला मध्यम स्वरूपाचा तस इकडे श्रीवर्धन दिवेघर या ठिकाणी देखील मध्यम स्वरूपाचा पाऊस आज दिवसभरामध्ये बघायला मिळू शकतो आहे तर इकडे वरंद रावडी भोर या परिसरामध्ये बघितला असता जोर थोडा कमी राह असून या ठिकाणी हलक्या स्वरूपातच पाऊस शक्यता आहे वेल्हेकडे देखील हलक्या स्वरूपात तर इकडे सोनापूर लवासा जिते इंदापूर ताला मुरुद जंजिरा या सर्व परिसरामध्ये मध्यम स्वरूपाच्या पाऊस शक्यता आहे रोहा नागोठाणा सुधागड शिरगाव तसेच इकडे कोलवण आंबेवाणी या ठिकाणी देखील आपल्याला मध्यम स्वरूपाचा काही भागामध्ये काही भागामध्ये हलक्या स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकतो आहे काशीद या ठिकाणी हलक्या स्वरूपात तर रायगडकडे इकडे अलिबाग पेजरी चोंडी या सर्व परिसरामध्ये हलक्या ते तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पेन या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा बघायला मिळू शकतो तर शिरावली खोपोली कुसर कर्जत मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस कासमत शिंदे तर सिकडे चाकण पुण्याच्या काही भागामध्ये हलक्या स्वरूपात पाऊस असेल तर जोर थोडा कमी राहील कुसर कर्जत तर सिकडे नेरळ पेठ या सर्व परिसरामध्ये मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपाचा तर मित्रांनो मुंबईच्या काही भागामध्ये पाऊस जोर कमी असून हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो पनवेलकडे मध्यम स्वरूपाचा नवी मुंबई उरण मुंबई वरळी कुळीवाडा किर्चनवाडा ओमवाडी मेराभाईंदर ठाणे या सर्व परिसरामध्ये हलक्या स्वरूपात काल नेनुंबिवली आणि भिवंडीकडे थोडं जो वाढलेला बघायला मी शकतोय तर वसई विरार सफारी या ठिकाणी हलक्या स्वरूपातच पाऊस असत आहे उंबरपाडा पिल्वी शहापूर सेनवा या सर्व परिसरामध्ये मध्यम ते तुरळक ठिकाणी शहापूर आणि सेनवा या ठिकाणी मध्यम स्वरूपाचं बघायला मिळू शकतो तुळक ठिकाणी मुसळधार पाऊस आणि खडावलीकडे देखील थोडं जोर वाढलेला राहील तर इकडे बघू शकता मित्रांनो आसपासच्या परिसरामध्ये या ठिकाणी परळी वाडा गोदमाल सफाली या सर्व परिसरामध्ये हलके ते तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पालघरकडे जोर कमी असून हलक्या स्वरूपातच पाऊस शकत आहे पा तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो आहे पालघर मानू तस इकडे कुदंग कासाक्रूड वानगाव बोईसर डहाणू या सर्व परिसरामध्ये हलक्या स्वरूपात पाऊस शकत आहे तर मित्रांनो विदर्भाच्या काही भागामध्ये पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार आहे मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस शकत आहे तर नागपूरमध्ये बघू शकता मित्रांनो आपण या ठिकाणी नागपूर आणि पाचगाव मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आज देवभाणमध्ये बघायला मिळू शकते हिंगणा धामना कमळेश्वर तसिकडे दुर्ली सावनेर परशवणी वाघोली कामपट्टी हा जो सर्व परिसर आहे सर्वत्र मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस आज दिवसभरामध्ये बघायला मिळू शकतो जोर थोडा जास्त राहण्याची शकत आहे आणि भंडारामध्ये भंडारा मऊदा रामटेक तुमसर तस इकडे तिरोडी खुर्सापर या सर्व प्रसंग देखील मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस अशी आहे आज दिवसभरामध्ये आहे उमरेड आणि पवनीकडे देखील मध्यम दिस मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतो आज दिवसभर दिवसभरामध्ये तर गोंदियामध्ये बघितलं असं या ठिकाणी बघू शकता गोंदिया आणि लांजी मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस वारा सिवनी बालाघाट तिरोरा या ठिकाणी देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाच्याच पाऊस अशक्य आहे साकोली आणि देवरीकडे देखील मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतो आज दिवसभरामध्ये तर गडचिलीकडे बघितलं असता देसाईगंज आरमोरी मुरुमगाव गडचुली या सर्व परिसरामध्ये मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस चामोर्शी मुलचेरा एटापल्ली या ठिकाणी थोडं जोर कमी राहील हलक्या मध्यम स्वरूपाच्या पाऊस शक्यता आहे अहिरी आणि भांबरगडकडे मध्यम स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकतो तर या ठिकाणी बघू शकता राजुरा आणि चंद्रपूर मध्यम स्वरूपाच्या पाऊस शकत आहे भद्रावतीकडे जोर थोडा कमी राहील हलक्या मध्यम स्वरूपाचा राहील वरोरा चारगाव भिके कुटवाडा मोहरली या सर्व परिसरामध्ये हलक्या स्वरूपात पाऊस शकत आहे चिमूरकडे देखील मध्यम स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकते वलनी शिंदेवाही राजुळी मूल सावली सर्व परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकते मध्यम स्वरूपाचा पाऊस शक्यता आहे तर मित्रांनो या ठिकाणी बघू शकता नागभीड आणि ब्रह्मपुरीकडे मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस शक्यता आज देवतमामध्ये आहे बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकतो वणीकडे मध्यम स्वरूपात राहील यवतमाळमध्ये तर इकडे पांढराकवडा पेंढारी परवा घाटांजी मोहाडा करंजी तसेच इकडे गोमूत्री पतनबुरी या सर्व परिसरामध्ये हलक्या ते तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपात पाऊस शक्यता आहे जोर थोडा कमी राहील रोई जवई आर्णी देहानी साखरी दिग्रज सर्वत्र हलक्या ते तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाच्याच पावसाची शक्यता आहे दरवा लखेड नेर तस इकडे बाबुळगाव फुलेगाव यवतमाळ कलाम जोधमहा या सर्व परिसरामध्ये देखील काही भागामध्ये मध्यम स्वरूपाचा काही भागामध्ये हलक्या स्वरूपात पाऊस शक्यता आज जोधपुरामध्ये आहे आणि वर्धा जिल्ह्यामध्ये बघितला असता वर्धा देवळी कोल्हापूर हलक्या मध्यम स्वरूपाचाच राहील तर इकडे सेलू तुळजापूर बारबडी या याटके ठिकाणी या ठिकाणी मध्यम स्वरूपाच होऊ शकतो मात्र या ठिकाणी समुद्रपूर हिंगणघाट वाडणेर वाडकी पुणे हलक्या स्वरूपातच पाऊस अशक्यता आहे जोर थोडा कमी राहण्याची शक्यता आहे लाडगड आणि वाधवाना मध्यम स्वरूपाचा होऊ शकतोय आर्वी तळेगाव आष्टी कारंजा या ठिकाणी देखील मध्यम ते कारंजाकडे जो जोर थोडा जास्त राहील मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतो आज दिव दिवसभरामध्ये तर मित्रांनो अमरावतीमध्ये बघितलं असतं या ठिकाणी बघू शकता अमरावतीच्या बऱ्याच भागामध्ये जोर थोडा कमी राहण्याची शकत आहे अमरावती बादनेरा चांदोर धामणगाव रेल्वे धामणगाव पुलगाव या सर्व परिसरामध्ये हलक्यात ते पुलगाव आणि धामणगावकडे तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा होऊ शकते मोर्शी या ठिकाणी मोजरीकडे हलक्या स्वरूपात राहील तर मोर्शी वरुड नरखेड या ठिकाणी मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतोय बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपाची पाऊस शक्यता आहे अचलपूर आणि चिखलदारा चिखलदाराकडे जोर थोडा वाढलेला राहील अचलपूर या ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस शक्यता आहे या ठिकाणी बघू शकतो मित्रांनो असे गाव तसंच इकडे अचलपूर या सर्व परिसरामध्ये हलक्या ते तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा अकोलामध्ये अकोला मृत्ययापूर अकोला दर्यापूर हलक्या स्वरूपात अकोट आणि तेलारा या ठिकाणी मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस तर पातूरकडे देखील हलक्या मध्यम स्वरूपाच्याच पावसाची शक्यता आहे तर वाशिम मध्ये बघितलं असता वाशिमच्या उत्तर भागाकडे जोर थोडा कमी राहील मालेगाव मरसूळ पातूर या ठिकाणी हलक्या ते तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा मंगळूर पेर कारंजा खेडा या ठिकाणी देखील हलक्या मध्यम स्वरूपाच्याच पाऊस शकत आहे तर मुसळधार पाऊस आपल्याला वाशिम रिठाड रिसोड या ठिकाणी बघायला मिळू शकतो या ठिकाणी थोडा जोर जास्त राहण्याची शक्यता देखील आज दिवसभरामध्ये आहे तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकते तर बुलढाणामध्ये या ठिकाणी मेहकल डोनगाव घाटबोरी कुदनापूर या ठिकाणी हलक्या ते तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा तर या ठिकाणी बघू शकता मित्रांनो ये चिकली, ये या ठिकाणी चिखली कलवड बुलढाणा गिरडा तसंच या ठिकाणी आमदापूर या सर्व परिसरामध्ये आपल्याला मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतोय मोटाला खामगाव मलकापूर जळगाव जामत हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस शकत आहे तर मित्रांनो या ठिकाणी बघू शकता मोहराकडे मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतोय मोहराकडे मध्यम स्वरूपाचा पाऊस शकत आहे देऊळगाव राजा सिंदखेड राजा आडगाव राजा या ठिकाणी बघितला असता देऊळगाव माही या सर्व परिसरामध्ये आपल्याला हलक्या ते तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस आज दिवसभरामध्ये बघायला मिळू शकतोय तर ज्या या ठिकाणी उत्तर महाराष्ट्रामध्ये बघितलं असता खानदेशामध्ये या ठिकाणी बघू शकता मित्रांनो जळगाव भुसावळ मुक्ताईनगर हलक्या स्वरूपात रावेरकडे तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचं होऊ आहे रावेर पाली स्टेशन जानवरी फैजपूर या ठिकाणी तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाची पाऊस शक्यता आहे यावल हिरापुरा आडगाव व आडवड या ठिकाणी बघू शकता मध्यम स्वरूपाची पाऊस शक्यता आज जवळमध्ये आहे तर काढोरे झोपडा हलक्या ते थी तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपात पावसू शकत आहे धरंगाव एरंडोल परोळा अमळनेर तसंच या ठिकाणी बघू शकता पाचोरा भडगाव या सर्व परिसरामध्ये हलक्या स्वरूपातच पाऊस शक्यत आहे पाचोरा पाचोरा आणि भडगावकडे जोर थोडा जास्त राहू शकतो आहे तर जामनेर बोदवड या ठिकाणी देखील हलक्या स्वरूपातच पाऊस शक्य आहे आज दिव दिवसभरामध्ये आहे बऱ्याच ठिकाणी तर धुळे जिल्ह्यामध्ये बघितलं असं धुळेमध्ये हलक्या स्वरूपात राहील तर साखरेकडे तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचं होऊ शकतोय इकडे दोंडाईचा चिमठाणे शोरपूर शिंदखेडा या सर्व परिसरामध्ये हलक्या स्वरूपात पावसाची शक्यता आज दिव दिवसभरामध्ये आहे तर मित्रांनो नंदुरबारमध्ये नंदुरबार आणि शहादा हलक्या स्वरूपात धानोराकडे देखील हलक्या स्वरूपात पाऊस होऊ शकत आहे तळोदा अकलकुवा अकरणी या सर्व परिसरामध्ये मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे नवापूर आणि विसरवाडीकडे मध्यम स्वरूपाचं बघायला मिळू शकतो आज दिवसभरामध्ये तर नाशिकमध्ये सापुतारा या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस असू शकत आज दिवसभरामध्ये आहे तर वनी वनी या ठिकाणी बघू शकता मी मित्रांनो वणीकडे वणी जोपूल दोदांबे या सर्व परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा निफाड नाशिक त्र्यंबक इगतपुरी सिन्नर या सर्व परिसरामध्ये मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस शकत आहे निफाडकडे देखील मध्यम स्वरूपाचा राहील सटाणा देवळा चांदवड या ठिकाणी देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो आज दिवसभरामध्ये तर मालेगाव या ठिकाणी बघू शकता मालेगावकडे मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस मनमाड येवला मध्यम स्वरूपाचा पाऊस शकत आहे तर मित्रांनो आज दिवसभरामध्ये दुपारनंतर कोपरगाव या ठिकाणी अहमदनगर जिल्ह्याच्या उत्तर भागाकडे कोपरगाव शहाजापूर कोळपिवाडी या ठिकाणी पावसाचा जोर थोडा जास्त राहील मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकतो जोर थोडा जास्त राहण्या शक्यता आज दिवसभरामध्ये आहे कोपरगाव बोजाडे तसे, तसे या ठिकाणी शहाजापूर कोळपिवाडी बहुलकी तसे या ठिकाणी रवंदे या सर्व परिसरामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाची पाऊस शक्यता आज दिवसभरामध्ये आहे शिर्डी राहता जवळके पुलतांबा कलवड तसे इकडे वावी या सर्व परिसरामध्ये देखील आपल्याला मध्यम ते काही भागामध्ये मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतो जोर थोडा जास्त राहणी शक्यता आहे कोपरगाव राहता तसे इकडे शिर्डी पुलतांबा जवळके वावी कोळपिवाडी शहाजापूर या या सर्व परिसरामध्ये तर इकडे श्रीरामपूरकडे मध्यम स्वरूपात राहील संगमनेरकडे देखील तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस अकोला या ठिकाणी देखील मध्यम स्वरूपाच्याच पावसाची शक्यता आहे तर इकडे राहुरी घोडेगाव भगूर पाथर्डी अहमदनगर काडा राळेगाव जामखेड कर्जत या सर्व परिसरामध्ये मध्यम स्वरूपाच्याच पावसाची शक्यता असून तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस बघायला मिळू शकते तर श्रीगोंदा हल, या ठिकाणी पाऊस जोर थोडा कमी राहील हलक्यामध्ये स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो आहे आणि पुण्यामध्ये बघितलं असं या ठिकाणी जुन्नरकडे मध्यम स्वरूपाचा राहील तर इकडे मंजर चाकण पुणे सासवड या सर्व प्रसारामध्ये हलक्या ते तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा लोणत फलटण बारामती इकडे देखील हलक्या मध्यम स्वरूपाच्याच पाऊस शक्यत आहे आणि सातारामध्ये बघितलं असं या ठिकाणी बघू शकता मित्रांनो सातारामध्ये सातारामध्ये काही भागामध्ये मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपात मेधा तसिकडे वसटपोट सौरा सौराट अरळ शिशिंगे अवडी या सर्व परिसरामध्ये मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस कोरेगाव रहिमतपूर अणुदाह पससावली उमराज तसिकडे कराड कडेगाव या सर्व परिसरामध्ये हलक्या स्वरूपात पाऊस शक्यता आहे विटा मायनी मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस वडूस कुरोली कठाव निदाल दहीवडी या ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस शक्यता असून तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपात पाऊस देखील बघायला मिळू शकतो आहे तर मित्रांनो सोलापूरकडे बघितलं असता सोलापूरकडे करमाळा या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा इंदापूरकडे देखील मध्यम स्वरूपाचा अकलूज पिलीव या ठिकाणी देखील मध्यम स्वरूपाचा आणि सांगोलीकडे देखील मध्यम स्वरूपाचाच पाऊस आज दिवसभरामध्ये बघायला मिळू शकतो तर जोर या ठिकाणी पंढरपूर इचलगाव माहूळ सोलापूर या ठिकाणी थोडा जास्त असून मुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकतो अकलकोटकडे देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस अशक्य आहे तर इकडे वायराग बार्शी परंडा आणि खुर्डवाडी मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतो आज देवसभरामध्ये तर मित्रांनो या ठिकाणी बघू शकता जत आणि संख हलक्या मध्यम स्वरूपाची पाऊसही शक्यता आहे काही भागात हलक्यात तर काही भागामध्ये मध्यम स्वरूपाचा तर सांगली जिल्ह्यामध्ये बघितला असं या ठिकाणी सांगली मालगाव देसिंग तासगाव तस इकडे पलूस रामपूर विटा तसं इकडे आष्टा शिरोळ इचलकरंजी या सर्व परिसरामध्ये मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस शक्यता आहे तर कुची नागज या ठिकाणी पाऊस जर थोडा कमी राहील हलक्यामध्ये स्वरूपाच पाऊस बघायला मिळू शकतोय तर कोल्हापूरकडे बघितला असं या ठिकाणी कोल्हापूर ज्योतिबाई कोडोली किनी आष्टा इस्लामपूर नरसिंहपूर तसं इकडे मालकापूर या सर्व परिसरामध्ये मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस परोळा संगुळ इस्फुरली कागल तर तिकडे जैनपू जैनवाडी बिद्री राधानगरी गान या ठिकाणी गगनबावडा रायपतंग गग या ठिकाणी गारगो गारगोटी गार कापसी मुरगुंड बिद्री सिकडे निपाणी या सर्व परिसरामध्ये मध्यम ते तुरळक ठेवणी मुसळधार पाऊस शक्यता आज दिवसभरामध्ये आहे तर या ठिकाणी मराठवाड्यामध्ये बघितलं असं या ठिकाणी बघू शकता औरंगाबादमध्ये या ठिकाणी पाऊस जोर थोडा काही भागामध्ये मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतो आहे तर सेम सेंद्रायमेंडसी आणि पिपरी या ठिकाणी जोर थोडा कमी राहील हलक्यामध्ये आमसवरपास पाऊस राहील निंबेजळगाव बिटकिन गंगापूर तसकडे इकडे धारण क्षेत्राकडे ढाकेपाल पैठण दैगावणे भक्तापूर या सर्व परिसरामध्ये मध्यम ते काही भागामध्ये मुसळधार पाऊस गंगापूरकडे दे देखील जोर थोडा जास्त राहील आणि वैजापूरकडे देखील मुसळधार दे दे पाऊस शक्यता आहे तर दौलाताबाद एलुगुफाई देवगाव हतनूर कन्नड अंबाला साईगाव आणि चाळीसगाव या सर्व परिसरामध्ये मध्यम ते काही भागामध्ये मुसळधार पाऊस शक्यता आहे आज दिवसभरामध्ये फुलंप्रवी रामगाव पिशोरकडे देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाचा सिल्लोड आणि आणवा या ठिकाणी देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाचा अजंता तस इकडे अजंताकडे बघितला असता पाऊस जोर थोडा कमी राहील हलक्या स्वरूपात पाऊस शक्यता आहे तर जालना जिल्ह्याच्या उत्तर भागाकडे बघितला असता या ठिकाणी जाफ्राबाद समर्थनगर हसनाबाद हलक्या ते तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा भोकरदनकडे मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस तर या ठिकाणी दाभाडी भोकरदन जालना या ठिकाणी हलक्या स्वरूपातच पाऊस शकत आहे गोलापांगरी तारगाव पानवाडी तानवाडी तसिक रामशागाव शेवटा वाडी गोरी ईश्वरनगर आंबड पाचोड खाचोड या सर्व परिसरामध्ये हलक्या ते तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस अशक्य आज दिवसभरामध्ये आणि आसपासच्या बऱ्याच परिसरामध्ये आहे येवराईकडे इकडे बीडमध्ये हल या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा तर कोकणमोहो बीड वडवणी तळगाव शिरसाल सोनपेट गंगाखेड या ठिकाणी परभणीच्या काही भागामध्ये मुसळधार पाऊस पाउस बऱ्याच ठिकाणी आहे मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस या सर्व भागामध्ये बघायला मिळू शकतोय तर या ठिकाणी राणी सावरगाव परळी घाटनांदोरा आंबेजोगाई मुसळधार पावसा शक्यता आज दिवसभरामध्ये आहे धारूर केज येळम चौसाळा पाटोदा खर्डा जामखेड तसिकडे पाथरोडी या सर्व परिसरामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाच्याच पावसा शकत आहे कळम मासा तारखेड बूम या ठिकाणी देखील मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस येडशी पेठ खोंड खामगाव वेलीम तसिकडे उस्मानाबाद तुळजापूर या सर्व परिसरामध्ये देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाचा आणि मित्रांनो लातूरमध्ये देखील आज मुसळधार पाऊस शकत आहे लातूर श्रीवंतपाल औसा निलंगा आणि उदगीर या ठिकाणी देखील मध्यम ते काही भागामध्ये मुसळधार पाऊस आज देवभरामध्ये ते बघायला मिळू शकते तर या ठिकाणी परभणीकडे गंगाखेड आणि सोनपटकडे जोर थोडा जास्त राहील मात्र या ठिकाणी परभणी झरी बोरीस जिंतूर तसेकडे सेलू या सर्व परिसरामध्ये हलक्यात तुरळक तु ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाथरीकडे मध्यम स्वरूपाचा आणि नांदेड वागाळाकडे या ठिकाणी नांदेड वागाळा तसेकडे मोकळ मुखेड, मुखेड बोकर आणि इकडे तामसा या सर्व परिसरामध्ये ते तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा अर्धापूर तसंच इकडे बासमतकडे देखील हलक्या स्वरूपाचा पूर्णाकडे देखील हलक्या स्वरूपाचा मात्र मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी कंधार मुखेड अहमदपूर या सर्व परिसरामध्ये मध्यम ते काही भागामध्ये मुसळधार पाऊस देगलूर रुद्रो निजामाबाद या ठिकाणी बघितला असता मध्यम ते मध्यम स्वरूपाचाच पाऊस अशी आहे बांसवाडा या ठिकाणी देखील मध्यम स्वरूपाचा तर या ठिकाणी पेठुबरी धर्माबाद भोकर या सर्व परिसरामध्ये ते तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा हिमायतनगर आणि उमरखेडकडे जोर थोडा जास्त राहील मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो हातगावकडे देखील मध्यम स्वरूपाच्याच पाऊस शक्यत आहे तर हिंगोलीमध्ये बघितला असा हिंगोली कळमनुरी इनापूर खंडाळा पुसद सर्वत्र मध्यम स्वरूपाच्या तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस तर इकडे अनुदाह या ठिकाणी हलक्या स्वरूपात आणि सापतगावकडे मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस शक्यत आज दिवसभरमध्ये आहे तर मित्रांनो चुकून जर तुमचा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला तर सबस्क्राईब करा चला भेटूया पुढील व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र